बॉल घ्यावे लागतील, तुफानी फटकेबाजी करावी लागेल आणि कॅप्टनला आज त्याची सर्वोत्तम इनिंग खेळावी लागेल. ज्या पद्धतीने तो दादर नायगावच्या मैदानामध्ये बरसला होता याच टीमच्या विरुद्ध आज पुन्हा एकदा आठवावं लागेल जितू शेलारला ती इनिंग, पुन्हा एकदा दमदार खेळ करावा लागेल आज जितू शेलारला या सामन्यामध्ये जर कुठेतरी SSCCला या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होतोय इम्रोज खान, महागिरी एक्सप्रेस ठाणे परिसरातील महागिरी परिसरातील हा गोलंदाज इम्रोज च्या हातामध्ये आता सोपवण्यात आलेला आहे हे षटक. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले चार, मुख्य व्यासपीठ एंड म्हणजेच काय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर, 30 yard सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ मिड ऑन आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट. यावेळेला बीट करून बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये, चांगला बॉल इम्रोजचा, कटरचा चांगला वापर केला इम्रोजने. एक येतोय डॉट बॉल या दुसऱ्या ओव्हरमध्ये, 84 runs लक्ष्याचा पाठलाग करायचा. सुरुवात झाली चौकाराने परंतु त्याच्या नंतर आपण पाहिलंय लगातार डॉट बॉल टाकलेत राकेश कहर आणि त्याचबरोबर आता इम्रोजने. रन झाले चार, पुढचा बॉल इम्रोजचा, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील रन मिळताना दिसत नाहीये. YCC पावसचे समर्थक भरपूर खुश आहेत, प्रचंड जल्लोष सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये, प्रचंड गर्दी. मुंगीलाही जागा शिरायला आता इथे जागा नाहीये, कुठे शिरायला जागा नाहीये, एवढी प्रचंड गर्दी झाली आहे या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये. तुम्ही पाहताय अंतिम सामना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. याही वेळेला बीट केले बॉल, जास्त दूर जातोय बॉल, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. जितू शेलारच्या विरुद्ध सलग 3 डॉट बॉल, पावर प्ले मध्ये रन केलेले नाहीयेत. तिथे पण उभा राहायला जागा नाहीये, मला पण सगळ्यांना तिकडेच यायला लागेल असं दिसतंय. गोठा ग्रुप डोंबिवली रुपेश सावंत यांच्याकडे 10,000 बक्षीस जर डोंबिवली संघ जिंकला तर. बॅकग्राऊंड यावेळेला स्विच इटचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचाकडे पाहिलं, हा देखील डॉट बॉल येईल, लगातार डॉट बॉल, सलग 4 डॉट बॉल टाकलेत. फायनल मॅच मध्ये निर्धाव षटक टाकेल का इम्रोज, आता हेच म्हणावं लागेल कारण पहिले 4 डॉट बॉल इथे खेळलाय फलंदाज जितू शेलार. लगातार डॉट बॉल येत आहेत, कंजूस गोलंदाजी दुसऱ्या ओव्हर मध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय इम्रोज खान, पाचवा बॉल याही वेळेला बीट केलाय, पाचवा डॉट बॉल. आपोआप वाजतायत टाळ्या, त्याचं कारण देखील आहे कारण 5 डॉट बॉल फायनल मॅच मध्ये SSCC डोंबिवलीच्या विरुद्ध टाकलेले आहेत गोलंदाजी करत असताना इम्रोजने. लास्ट बॉल या ओव्हरचा, मेडन ओव्हर, निर्धाव षटक येईल का, लास्ट बॉल देखील पायावर लागलाय. मेडन ओव्हर, मेडन ओव्हर टाकलीये फायनल मॅच मध्ये. कॅन यू बिलीव इट, फायनल रंगलेली आहे आणि फायनलची ओव्हर मेडन, क्या बात आहे. फायनल फायनल मॅच आणि फायनल मॅच मध्ये निर्धाव षटक टाकले गोलंदाज इम्रोजने, प्रशंसा कर्तृत्वाची होत असते नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. या खेळाडूने कर्तृत्व दाखवलंय, स्वतःला सिद्ध केलंय. लास्ट मॅच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच मध्ये टाकलंय निर्धाव षटक. हे आहे निर्धाव षटक जितू शेलारच्या विरुद्ध. पहिला डॉट बॉल, दुसरा बॉल जास्त सफल झाला, बोल बॅक ड्राईव्ह रन इथे मिळालेली नाहीये. सेकंड डॉट बॉल, थर्ड डॉट बॉल, विल बोल्ड, सलग तीसरा, चौथा स्विच इटचा प्रयत्न, 4 डॉट बॉल, हा पाचवा डॉट बॉल तुमच्या स्क्रीनवर आणि 6वा डॉट बॉल पायावर आदळला. सलग 6 डॉट बॉल टाकण्याचा विक्रम इम्रोजने केलाय. निर्धाव षटक या रत्नागिरी